नमस्कार मंडळी. विद्येचं आणि कलेचं माहेरघर पुणे, आणि त्याच पुण्यामध्ये आगमन झाले गणपती बाप्पाचं, अर्थात बुद्धीची आणि कलेची देवता. आणि पुण्यामधला गणेशोत्सव अतिशय धूमधडाक्यामध्ये साजरा करण्यात येतो. मी तर म्हणेन की प्रत्येकाने एकदा तरी पुण्यामधला गणेशोत्सव बघायलाच पाहिजे. आणि आज आपण बघणार आहोत पुण्यामधले मानाचे पहिले 5 गणपती. आणि आजही माझ्या सोबतीला आहे माझी बजाज TVS होंडा FZ गाडी. गाडी FZ असली तरी माणूस YZ आहे. गणपती बाप्पाचं नाव घेऊयात आणि दर्शनाला सुरुवात करूयात. गणपती बाप्पा मोरिया. चला तर मग. तर आपण सुरुवात करणार आहोत पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती येथून. कसबा गणपती मंदिराची स्थापना राजमाता जिजाऊ यांनी केली होती. हे आहे कसबा गणपतीचं मंदिर, आणि याच मंदिराच्या समोर कसबा गणपतीची स्थापना केली जाते. मानाचे 5 गणपती अत्यंत साधेपणाने बसवण्यात येतात. भव्य दिव्य देखावे नाही किंवा मोठ्या मोठ्या प्रतिकृती नाही. इथे फक्त श्रद्धा आणि भक्तिभाव. एरवी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड गर्दी असते, प्रचंड गाड्या असतात. परंतु गणपतीच्या काळामध्ये शनिवार वाड्यापासून दगडूशेठ मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद असतो. या रस्त्यावर तुम्हाला फक्त आणि फक्त भाविकांची वर्दळ दिसते. आणि आता तर मी दुपारी आलोय, परंतु संध्याकाळी आणि रात्री हा रस्ता पूर्णपणे पॅक असतो, म्हणजे चालायला सुद्धा जागा नसते. कसबा गणपतीनंतर मानाचा दुसरा गणपती येतो आप्पा बळवंत चौकातील तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळाचा. तांबडी जोगेश्वरी म्हणजे पुण्याची ग्रामदेवता, आणि तांबडी जोगेश्वरी देवीच्या नावानेच या गणपतीची स्थापना केली जाते. पेशवेकालीन पगडी परिधान केलेलं तांबडी जोगेश्वरी गणपतीचं हे विलोभनीय रूप मनामध्ये घर करून जातं. त्यानंतर आपण आलोय मानाच्या तिसऱ्या गणपतीला, अर्थात गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीला. या गणपतीची स्थापना 1887 साली झाली होती, म्हणजेच हे त्यांचं 138 वर्ष आहे. मानाचे सर्व गणपती जवळजवळ असल्यामुळे त्यांचं दर्शन करणं सोपं जातं. त्यातल्या त्यात गुरुजी तालीम आणि तुळशीबाग हे दोन गणपती तर अगदी बाजूबाजूलाच आहेत. जास्त झगमगाट न करता केवळ हत्तींचे मुख वापरून त्यांनी सुंदर देखावा तयार केला आहे. आणि ही आहे उंदीर मामावर विराजमान झालेल्या गणपती बाप्पाची विलोभनीय मनमोहक मूर्ती. गुरुजी तालीम गणपतीचं दर्शन घेऊन मी निघालो शेजारीच असलेल्या तुळशीबाग, अर्थात मानाच्या चौथ्या गणपतीकडे. त्यानंतर आपण आलोय मानाचा चौथा, अर्थात तुळशीबागेतला महागणपती बघायला. एरवी तुळशीबागेमध्ये तुम्हाला फक्त स्त्रियांची वर्दळ असलेली दिसून येते, कारण तुळशीबागेमध्ये स्त्रियांना लागणारी प्रत्येक गोष्ट अत्यंत कमी किमतीमध्ये मिळते. परंतु गणपतीच्या काळामध्ये मानाचा चौथा असलेला तुळशीबाग महागणपती बघण्यासाठी भाविकांची त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त गर्दी तुळशीबागेमध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते. यावर्षी या मंडळाने श्री क्षेत्र जगन्नाथपुरी मंदिराचा देखावा, अर्थात प्रतिकृती उभारली आहे. मानाच्या इतर 4 गणपतींपेक्षा तुळशीबाग महागणपतीची मूर्ती मोठी आहे, त्यामुळेच या गणपती बाप्पाला महागणपती म्हणत असावेत. तुळशीबाग महागणपतीचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो केसरीवाड्याच्या मानाच्या 5 गणपतीकडे. मानाच्या 5 गणपतींपैकी केसरीवाड्यातला गणपती थोडासा दूर येतो, अर्थात कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम आणि तुळशीबागेतला महागणपती हे तसे एकमेकांच्या जवळजवळ आहेत. परंतु केसरीवाड्यातला गणपती हा केसरीवाड्यात, अर्थात केळकर रोडवर आहे. केसरीवाडा अर्थात लोकमान्य टिळकांचा वाडा. लोकमान्य टिळक याच वाड्यात राहत होते, आणि या वाड्याला केसरीवाडा असं नाव देण्यात आलंय, कारण ते केसरी या नावाचं वृत्तपत्र चालवत होते. आणि आजही केसरी या वृत्तपत्राचं काम इथूनच बघितलं जातं.
लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंग 3D भित्तीचित्रकाच्या स्वरूपात आपल्याला येथे बघायला मिळतील. केसरीवाड्यातल्या गणपतीच्या दर्शनाला आलो तेव्हा गणपती बाप्पाची आरती सुरू होती, त्यामुळे थोडा वेळ मी सुद्धा आरतीमध्ये रममान झालो. आरती झाल्यानंतर मानाच्या पाचव्या अर्थात केसरीवाड्याच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आयुष्याच्या वाटेवर चालताना माझ्याकडून कधीच कोणत्या प्रकारची चूक होऊ देऊ नको अशी इच्छा देवासमोर व्यक्त केली आणि निघालो पुढच्या गणपतीसाठी.